पूजितो त्रैलोक्यनाथ हृदय माधे अर्पुनी देयश्री सौख्य शांति प्रार्थना चिंतामणि कधी मिळेल नोकरी? नाव काय तुमचं? श्यामसुंदर वठलेले. काय अहो, या कार्डावर तर विश्वंभर वठलेले असं नाव लिहिलंय. त्यांनाच कधी नोकरी मिळेल हे विचारायला आलं. माझ्या वडिलांचं कार्ड आहे ते. मला वाटलं तुम्हाला. नाही नाही नाही, माझा नवीन कार्ड आहे हो. आत्ताशी कुठे 50 वर्ष झालीत त्याला. ही चौकशी पलीकडच्या खिडकीवर जाऊन करा. चला नेक्स्ट. थँक्यू व्हेरी मच. मला वाटलं आज माझा नंबर येतोय की नाही. अहो गेले 2 दिवस मी रांगेतच उभा आहे. कार्ड आहे ना, मग घेऊनच फिरतोय. हे बघा, माझं नाव मोहन गोसावी. अरे वा, टायपिंगचा स्पीड जबरदस्त आहे तुमचा. थँक यू. हे कार्ड जरा बाजूलाच राहू द्या. बाजूला नको, केराच्या टोपलीत टाकाल. ओ आम्ही काय भिंत तुम्हाला लावा नाही आलो. चला आणि त्या. चला चला. मी इथे नोकरी मागायला नाही, द्यायला आले. मला मला काय करताय? मला स्वयंपाकीण पाहिजे. आहे का एखादी स्वयंपाकीण? माफ करा हा मॅडम, अहो पण त्यांचं एक्सचेंज वेगळं आहे. अखिल भारतीय पाककला कलाकार संघटना मर्यादित, ऑल इंडिया कुक्स असोसिएशन, AICA लिमिटेड. मी काय म्हणतो कारकून, तुम्ही गप्पा बसाओ. हे काम जास्त महत्वाचं आहे. हो ना, आणि गोडही आहे. मान आकडेल तेव्हा कळेल. कुठे आहे AICA? ना ते वेताळ गेट पोलीस स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूला मी राहतो. त्याला विचारते को. त्याच्या समोरच आहे हे ऑफिस. तुम्हाला मी त्याचा फोन नंबर देऊ का? जरा पेन द्या. पेन प्लीज. माझं पेन नक्की आहे, तुम्हाला मुलकरीण मिळेल. 420-840.
4420 मी आहे ना म्हणते तुम्ही जात मी कुठं काय वेगळं म्हणते पुढे सांगा 840 8 0 करेक्ट थँक्स अ लॉट यू आर ऑलवेज वेलकम मॅडम पागल ओ कारकुन मला काही म्हणालात का मला काही म्हणालात मग काय भिताडाला म्हणालो हे बघा मी तुम्हाला पेन माझं पेन घेऊन गेली ती हमारे कारकुन खानदानची आखरी निशाणी ले गई पेन ओगला 2 लाखाच्या गाडीतले माझं 2 रुपयाचं पेन घेऊन गेली अरे मोहन तुझा पत्ता काय कुठे शोधायचं स्पर्धेच्या नाटकाची तालीम चालू झाली तू आहेस कुठे तू आमचा हिरो आहेस नाटकाचा प्रयोग जवळ आला अरे इथं माझं नाटक झालंय माझं 2 रुपयाचं पेन घेऊन ती फटक भावनी गेली तिला आता शोधायचं कुठे राजा दादा तुझी पूजा झाली असेल तर चहा आणते दादा दादा चहा चहा आणलास वा तू चहा आणलास स्वयंपाकीण बाई मिळाली वाटत अजून दादा मला वाटतं आपल्या स्वयंपाकाच्या ओट्याला सुद्धा माझ्यासारखाच कडक मंगळ आहे एक स्वयंपाकीण टिकत नाही त्यापेक्षा तू सरळ लग्न करून टाक नो 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 आई बाबा गेले तेव्हा त्या दोघांनाही मी आपल्या घराण्यातल्या देवासमोर वचन दिलं होतं पहिल्यांदा माझ्या धाकट्या बहिणीचं म्हणजे नयनचं लग्न करीन आणि नंतर मग माझ्या मनात मी लग्नाचा विचार आणेल अरे पण वचन म्हणजे वचन नाही असं नाही मला काही तू सांगूच नकोस माझ्या हातून जर वचन भंग झाला तर आई बाबांच्या आत्म्याला काय वाटेल बाबा आई बघ आधीच रागावलीत बघ अरे पण कडक मंगळामुळे माझं जमत नाही त्यासाठी तू किती दिवस थांबणार आधीच किती लेट झालाय आजन्म ब्रह्मचारी राहावं लागलं तरी मला हरकत नाही पण माझी प्रतिज्ञा मी मोडणार नाही अरे पण मीच तुला या शपथेतून मोकळा करायला तयार आहे ना हे बघ असं चालणार नाहीये आपला दैवत फार कडक आहे फार जागृत आहे 19 खोल्यांच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात आपण दोघंच राहतो भूतासाठी मला बाई कंटाळा येतो मला बाई कंटाळा येत काय झालं तुला कंटाळा यायला नोकर चाकर गाड्या एवढ्या दिमतीला आहेत कसंही मन रमवत येते हे बघ या विषयावर मला जास्त चर्चा नकोय पहिल्यांदा तू त्या स्वयंपाकिणीचा प्रश्न सोडव 4 पैसे जास्त खर्च झाले तरी हरकत नाही नंतर मी त्या AICU मध्ये फोन करते चल जा करता स्वयंपाकिणीने म्हणजे नुसता डोक्याला ताप दिलाय त्या धांदरटाचं पेन माझ्याच कडे राहिलं वाटत आता ती यडपट कुठे भेटणार ते सुरू होईल आता ग अजून नयन आली नाही ही बघाली एक कमाल झाली माधवी तुझी 5 मिळाले म्हणून काय कुठल्याही नाटकाला आणायचं बोर झाले तर पेनल्टी घेईना सांगून ठेवते रात्रभर आमच्या लाडक्या सहजादीच्या महालासमोर तंतुवाद्य वाजवणाऱ्या त्या गुलामाला आमच्या समोर पेश करा गुलाम तू तर एक त्या मुली मुलाम आहे तू तर एक मामुली गुलाम आहे आमच्या सहजादीचं नाव घेण्याची तुझी हिम्मत तुझी जवान छाडून टाकतो ज्याच्या हाती आहे तलवारीची पाती तोच तोडतो प्रेमाची नाती कशय अलम माझ शहजादीवर मोहबते आझम आहे कमोल शिपाई या गुलामाचा शिरच्छेद करून त्याला फाशी द्या आणि मग हत्तीच्या पायाखाली तुडून तुडून त्याला भिंतीत चिरून टाका आणि मग त्याचा कडलोट करून टाका मेरे दिल की शहजादी अब्बा हुजूर मत मारो उसे नहीं चिबाई ले जाओ उसे चलो चलो हेलो बादशाह Thank you.
गुलाम ए गुलाम गुलाम मेरे हुजूर मी तुझा बरोबर मरल तयार आहे आपलं शहजादी गुलाम कॉन्ग्रेचुलेशन अभिनंदन मिस्टर मोहन गोसावी थँक यू पण माझं नाव एवढ्या मोठ्या कलाकाराला कोण ओळखणार नाही
लाजवाब ऍक्टिंग. आणि शेवटी तुम्ही ते पेन म्हणून ओरडलात ना द्या ना, ते ऍक्च्युअली असं वाटलं की खरोखरच तुमच्या हृदयात पेन होतंय म्हणून. फंटास्टिक असं वाटलं. वाटू दे वाटू दे. पण मी नयन, नयन पाटील. नयन, मला असं म्हणायचं की तुमचा पत्ता द्या ना मला, मी तुमचा पेन तुम्हाला घरी आणून देते. माझा पत्ता असा आहे, जरा पेन देता. परत पेन, त्यांचा आज बिझनेस दिसतोय. या ना कुणीतरी पेन द्या रे. आलो आलो. कोण आलं मरायला काय कळत नाही. वेळेवर येतात झोप मोडायला. ए पावशेरी दूध डालना, ए महिने बेबी कडकी राम फालतू सिंग है. नीट जागे व्हा नटवर्या, मी नयन पेन द्यायला आले. तुम्ही आणि इथे माझा विश्वासच बसत नाही. आत या ना, आत या ना, आत या, आत या प्लीज, आत या, आत या. बसा 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 बसा. तू डेकोरेशनची आहे, इथे बसा, इथे बसा प्लीज प्लीज. अय्या तुम्हाला बायको नाही ओमला? अहो इथे नोकरीचा पत्ता नाही, स्वतःचेच फाके चाललेत. लग्न करून काय फाक्यांचं मेहून जेवण घालू? ते बरोबर आहे. तुमचे मिस्टर काय करतात कोणाला माहित? म्हणजे अजून सापडायचे. माझं लग्नच जमत नाही, कडक मंगळ आहे ना. द्या डाळी, द्या डाळी. अहो माझ्या कुंडली सुद्धा फॅमिली साईजचा मंगळ आहे. माझ्यामुळे माझा दादाही लग्न करत नाही, अशी मी अनलक्की आहे. द्या डाळी. डाळी नाही, पोस्टमन आला वाटत. बहुतेक जागा खाली करण्याकरता नोटीस असणार, दुसरं काय? मारडाला पप्पडवाल्याने एम्प्लॉयमेंट एक्शनचं पत्र आहे. खरं? हा तुमचा पायगुण बरं का, तुम्ही मला लकी आहात. काहीतरी आपण ट्राय करून बघूया. म्हणजे हा नोकरीचा कॉल असेल काय, आणि असला तर मला ती नोकरी मिळेल काय? म्हणजे मी तसा विचार करून सांगा. हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल असावा, आणि तिथून तुम्हाला ज्या ऑफिसात पाठवतील तिथे तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. करेक्ट, हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल अर्ध खरं झालं. बघा हो, उरलेलं अर्ध खरं झालं तर काय द्याल? तुम्ही मागाल ते आईस्क्रीम पार्टी. देखी मागून मागून आईस्क्रीम काय मागितलं? ठीक आहे, हिमालयाच्या बर्फात अख्खी आरे संस्था घुसळून सात पुण्याच्या आकाराचं आईस्क्रीम द्यायला तयार आहे पट्या. नको, इतरांना राहू दे, थोडं राहू दे. आपल्याला एक कसाटा पुरे. कसाटा? डन डन.